हॅलो स्टुडंट, आपण आज चॅप्टर नंबर 9 सुरुवात करत आहोत. दॅट इज द ॲनॅल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक्स. आपण मागचा टॉपिक होता आपला नार्कोटिक ॲनॅल्जेसिक्स. आजचा टॉपिक आहे ॲनॅल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक्स. हे आपण यात नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग बघणार आहोत. दॅट इज द NSAID. आणि हे नॉन नार्कोटिक आहे, म्हणजे हे सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस नाही करत आणि ॲडिक्शन कॉज नाही करत. हे नार्कोटिक ॲनॅल्जेसिक्स हे सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करत होता आणि ॲडिक्शन पण कॉज करत होते. तर हे ॲनॅल्जेसिक अँटीपायरेटिकमध्ये आपण नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग बघणार आहोत, तर ते ॲडिक्शन कॉज नाही करत. हा डिफरन्स आहे मेन, तर ॲनॅल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक्स. तर ॲनॅल्जेसिक्स म्हणजे काय? असा ड्रग जो बॉडीच्या कोणत्याही पार्टच्या पेनच्या परसेप्शनला रिव्हर्सेबली ब्लॉक किंवा इनहिबिट करतो. आणि अँटीपायरेटिक्स म्हणजे काय? तर असा सबस्टन्स किंवा ड्रग जो पायरेजन ॲक्टिव्हिटीच्या कारणामुळे बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होते, ते अँटीपायरेटिक्स ड्रग बॉडीच्या टेम्परेचरला कमी करून बॉडीचे नॉर्मल टेम्परेचर रेग्युलेट करतात. तर आपण फर्स्ट काही डेफिनेशन बघणार आहोत. तर पेन म्हणजे काय? पेन इज अ सिम्प्टम ऑफ इन्फ्लामेशन. फेवर म्हणजे काय? व्हेन अ टेम्परेचर इज अबाउट 98.6 degrees फॅरेडे, वी नोन द व्हेन टेम्परेचर इज अ 104 degrees फॅरेडे इज कॉल्ड ॲज अ फेवर. ॲनॅल्जेसिक्स, ॲनॅल्जेसिक्सची डेफिनेशन काय आहे? अ ड्रग दॅट सिलेक्टिवली रिलीव्ह अ पेन बाय ॲक्टिंग ऑन अ CNS ऑर ऑन अ पेरिफेरल पेन मेकॅनिझम विदाऊट सिग्निफिकंटली अल्टरिंग कॉन्शियसनेस, इट इज द पेन रिलीव्हिंग ड्रग. आणि अँटीपायरेटिक्स ड्रग म्हणजे काय? अ ड्रग दॅट रिड्युसेस अ फेवर बाय लोअरिंग अ बॉडी टेम्परेचर. सम ॲनॅल्जेसिक ड्रग हॅव अ अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी. तर आपण पेनचे टाईप बघितलेले आहे. अकॉर्डिंग टू सोर्स काय आहे? विसरल, सोमॅटिक आणि न्यूरोपॅथिक. आणि अकॉर्डिंग टू क्रोनिसिटी काय आहे? ॲक्यूट पेन आणि क्रोनिक पेन. पेन स्केल आहे ही माइल्ड, मॉडरेट आणि सेव्हर पेन. नॉन ओपॉइड ॲनॅल्जेसिक्स आर मोस्टली यूज फॉर द माइल्ड टू मॉडरेट पेन. ओपॉइड ॲनॅल्जेसिक्स आर यूज फॉर अ सेव्हरल पेन. म्हणजे जास्त पेन होत असेल तर ओपॉइड ॲनॅल्जेसिक्स यूज करतात, आणि माइल्ड टू मॉडरेट पेनसाठी नॉन ओपॉइड म्हणजेच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्सचा यूज होतो. तर पेन रिसेप्टर्स असतात. पेन रिसेप्टर इन आवर बॉडी आर अ नर्व्स दॅट ट्रान्समिट अ पेन. देअर आर अ फ्री नर्व एंडिंग लोकेटेड इन अ व्हेरियस बॉडी टिश्यू दॅट रिस्पॉन्स टू अ थर्मल, मेकॅनिकल अँड केमिकल स्टिम्युलाय. व्हेन अ टिश्यू बिकम अ इंजर, दे रिलीज अ केमिकल्स कॉल्ड अ प्रोस्टाग्लँडिन्स अँड ल्युकोट्राइन्स दॅट मेक द पेन रिसेप्टर मोर सेन्सिटिव्ह अँड दिस कॉजिंग अ पेन. तर प्रोस्टाग्लँडिन अँड ल्युकोट्राइन्स काय आहे? प्रोस्टाग्लँडिन अँड ल्युकोट्राइन्स हे लोकल हार्मोन आहे विथ अ हाय बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी अँड नॅचरली फाउंड इन द बॉडी आयदर इन ॲक्टिव्हिटी ऑर अ इनॲक्टिव्ह फॉर्म. दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन अ ॲलर्जिक रिॲक्शन. द इम्पॉर्टंट ऑटोकॉइड्स फाउंड इन द बॉडी आर अ हिस्टामिन, 5-hydroxy, ट्रिप्टोमाइन, ब्रॅडिकायनिन, एंजियोटेन्सिन आणि प्रोस्टाग्लँडिन हे ऑटोकॉइड्स आहे. आपण ऑटोकॉइड्स चॅप्टर शिकणारच आहोत, पण प्रोस्टाग्लँडिन तुम्हाला माहीत असले पाहिजे. पेन पाथवे, ॲफरंट पाथवे आहे पेरिफेरी टू सेंटर, आणि इफरंट पाथवे आहे सेंटर टू पेरिफेरी. अगेन यू आर नॉट एक्सेप्टेड टू रिमेंबर इट बट यू शूड हॅव अ आयडिया अबाउट अ नट्स अँड बोल्ट्स ऑफ पेन सर्किट. तर प्रोस्टाग्लँडिन म्हणजे काय तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रोस्टाग्लँडिनमुळेच आपल्याला पेनचं परसेप्शन होतं.
प्रोस्टाग्लँडिनच्या सिंथेसिसला इनिबिट करणे हे बेसिक टार्गेट असते अँटी इन्फ्लॅमेटरी किंवा अँटीपायरेटिक किंवा ॲनाल्जेसिक ड्रगचे. तर प्रोस्टाग्लँडिन म्हणजे काय आपण बघणार आहोत. इकोसोनाइड आहे ते. इकोसोनाइड आर ए 20 कार्बन अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड डिराईव्ह फ्रॉम अ अरॅचिटोनिक ॲसिड इन द सेल मेम्ब्रेन. मेन इकोसोनाइड आहे प्रोस्टाग्लँडिन, दॅट इज द PGI2. पोस्टासायक्लिन म्हणतात PGI2 ला. आणि थ्रोम्बॉक्झिन म्हणजे TX आणि ल्युकोट्रायन्स म्हणजे LT. बायोसिंथेसिस होतं कॉक्स पाथवेने प्रोस्टाग्लँडिनचं. प्रोस्टाग्लँडिन आणि थ्रोम्बॉक्झिन होतं कॉक्स पाथवेने. कॉक्स काय आहे, दॅट इज द सायक्लोऑक्सिजिनेज. हे एन्झाईम आहे जे प्रोस्टाग्लँडिनच्या अरॅचिटोनिक ॲसिडपासून प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिसला प्रमोट करतात. एन्झाईम आहे COX-1 आणि COX-2 आणि COX-3 पण असतात. COX-1 हे कॉन्स्टिट्युटिव्ह असतात, म्हणजे ते प्रेझेंट असतं ऑलरेडी बॉडीमध्ये. त्यांचा रोल आहे ॲज अ हाऊसकीपिंग आणि त्यांचं फंक्शन आहे गॅस्ट्रो प्रोटेक्शन. आणि COX-2 हे आहे इंड्यूस होता बाय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ऑर इंजुरीमुळे किंवा इस्केमिया किंवा न्यूरोजनरेशनमुळे. पार्टिसिपेट इन अ इन्फ्लामेशन, म्हणजे COX-2 हे जनरली पार्टिसिपेट करता इन्फ्लामेशन कॉज करण्यासाठी. आणि कॉन्स्टिट्युटिव्ह इन अ ब्रेन अँड किडनी. COX-3 रोल आहे इन अ पेन आणि फिवर, नॉट इन्वॉल्व इन अ इन्फ्लामेशन. तर आपण पाथवे बघणार आहोत. अरॅचिटोनिक ॲसिड आणि त्यानंतर COX-1 एन्झाईमने PGI2 तयार होतं, ते गॅस्ट्रिक प्रोटेक्शन करतं. त्यानंतर TX आहे, ते प्लेटलेट फंक्शनला इम्प्रूव्ह करतं, म्हणजे प्लेटलेट ॲग्रिगेशन वगैरे, म्हणजे एखाद्याला जखम वगैरे झाली आहे तिथे प्लेटलेट ॲग्रिगेशन जखम भरण्यासाठी, दॅट इज द प्लेटलेट ॲग्रिगेशन. नंतर COX-2 काय करतो, तर PGE2 अरॅचिटोनिक ॲसिडपासून PGE2 फॉर्म करतो. PGE2 रिस्पॉन्सिबल आहे पेनसाठी. आणि BMPपासून बोन फॉर्मेशन होतं आणि PGE2 रिस्पॉन्सिबल आहे फिवरसाठी. तर मेम्ब्रेन फॉस्फोलिपिडपासून एन्झाईम आहे फॉस्फोलायपेज A2. फॉस्फोलायपेज A2 हा मेम्ब्रेन फॉस्फोलिपिडला कन्वर्ट करतो अरॅचिडोनिक ॲसिडमध्ये. आणि त्यानंतर सायक्लोऑक्सिजिनेज, दॅट इज द COX-1 आणि COX-2 हे प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस करतात. आणि प्रोस्टासायक्लिन सिंथेसिस एन्झाईम परत त्याचे फॉर्म तयार करतात PGI2, PGD2, PGE2, FGF2 आणि TX. तर प्रोस्टाग्लँडिन आर अ फॅमिली ऑफ केमिकल दॅट आर प्रोड्यूस बाय द सेल ऑफ द बॉडी अँड हॅव अ सेव्हरल इम्पॉर्टंट फंक्शन. दे प्रमोट इन्फ्लामेशन दॅट इज नेसेसरी फॉर हिलिंग बट ऑल्सो रिझल्ट इन अ पेन अँड फिवर. सपोर्ट द ब्लड क्लॉटिंग फंक्शन ऑफ अ प्लेटलेट्स. प्रोटेक्ट द लाइनिंग ऑफ अ स्टमक फ्रॉम द डॅमेजिंग इफेक्ट ऑफ द ॲसिड. प्रोस्टाग्लँडिन आर अ प्रोड्यूस विथइन द बॉडी सेल्स बाय द एन्झाईम सायक्लोऑक्सिजिनेज, दॅट इज द COX. देअर आर अ 2 टाईप्स ऑफ COX, म्हणजे 2 एन्झाईम आहे COX. बोथ एन्झाईम प्रोड्यूस अ प्रोस्टाग्लँडिन दॅट प्रमोट द इन्फ्लामेशन पेन अँड फिवर. However, only COX-1 produces a prostaglandin that support platelets and protect the stomach. Non-steroidal anti-inflammatory drugs, that is the NSAID, block the COX enzyme and reduces the prostaglandin throughout the body. As a consequence, ongoing inflammation and pain and fever are reduced. Since the prostaglandin that protect the stomach and support the platelets and blood clotting are also reduced, an NSAID can cause an ulcer in the stomach and promote a bleeding.
तर आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत एनएसआयडी. एनएसआयडी म्हणजे काय? नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग. हे नॉन नार्कोटिक आहे, म्हणजे सीएनएस डिप्रेसंट नाही आणि ॲडिक्शन कॉज नाही करत. हा डिफरन्स आहे नार्कोटिक ॲनाल्जेसिक्सपेक्षा. इफ यू आर वॉन्ट टू स्टडी अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग, यू शुड नो इन्फ्लॅमेशन. तर इन्फ्लॅमेशन म्हणजे काय? तर रिस्पॉन्स ऑफ द बॉडी टू अ इंजुरी स्टिम्युलाय. म्हणजे इन्फ्लॅमेशन हे बेनिफिशियल आहे, म्हणजे ते सांगतं की इथे काहीतरी अबनॉर्मली झालेलं आहे. तो रिस्पॉन्स आहे बॉडीचा टू द इंजुरियस स्टिम्युलाय. दॅन व्हाय इट इज अ रिक्वायर्ड टू बी अ सप्रेस, बिकॉज ॲट द टाईम इट कॅन बी एक्स्ट्रा ॲग्रिगेटेड फॉर्म अँड कॅन बी अ हार्मफुल टू द बॉडी, एक्स्ट्रीमली डिस्टर्बिंग टू द पेशंट. खूप डिस्टर्ब करतं पेशंटला. तर जनरल प्रोसेस कशी आहे इन्फ्लामेशनची, प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम कसा आहे? तर एखाद्या ठिकाणी इंजुरी झाली तर तिथं फर्स्ट रेडनेस होते, त्यानंतर हीट जनरेट होते, त्यानंतर पेन होतं आणि नंतर लास्टला पस फॉर्मेशन होतं. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे जनरल इन्फ्लामेशनचं. विच आर द फीचर ऑफ इन्फ्लामेशन? इन्फ्लामेशन इट इज अ इनफॅक्ट ऑफ अ प्रोसेस इन्वॉल्विंग अ सिरीज ऑफ इव्हेंट दॅट आर इनिशिएटेड बाय अ स्टिम्युलस. दिस स्टिम्युलस मे बी इंजुरी टू द टिश्यू, इन्फेक्शन बाय अ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर अ सर्टन मिडिएटर्स, रिलीज बाय अ अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. द रिस्पॉन्स टू दिस स्टिम्युलस इज अ डिस्क्राईब ॲज अ इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स अँड इट कन्सिस्ट ऑफ अ क्लिनिकल साइन्स सच ॲज अ लोकलाइज इडेमा, पेनिंग अँड अ समटाईम्स अ फिवर. द इडेमा इज द स्टॅग्नेशन ऑफ अ टिश्यू फ्लूड दॅट रिझल्ट फ्रॉम अ व्हॅसोडायलेशन अँड अ डिफ्युजन ऑफ अ प्लाझ्मा वॉटर. द सिंथेसिस अँड रिलीज ऑफ प्रोस्टाग्लँडिन अँड सायटोकाइन्स आर असोसिएटेड विथ द पेनिंग अँड अ फिवर. ॲनर्जिक अँटीपायरेटिक डिफर फ्रॉम अ नार्कोटिक ॲनर्जेसिक्स इन दॅट द do not depress the central nervous system and are devoid of a addiction liability. This is drugs especially relieve a pain arising from a skin muscle joint. They relieve a dull aching pain and low intensity. They are not useful in a visceral pain. विच आर द फीचर्स ऑफ इन्फ्लामेशन? इन्फ्लामेशनमध्ये काय काय होतं आहे? हीट जनरेशन होते, फीवर येतो, स्वेलिंग होते ज्या ठिकाणी इंजुरी वगैरे झाली आहे त्या ठिकाणी, नंतर पेन होतो ज्या ठिकाणी इंजुरी झाली त्या ठिकाणी, रेडनेस होतं आणि लॉस ऑफ फंक्शन. एनएसआयडी म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग address the mainly fever, pain and swelling. Redness is not a problem from a functional point of view. Loss of function is usually restored when a fever, pain and swelling are taken care of if it is due to those features. Loss of function because of a permanent fibrosis cannot be reversed. पेन आणि इन्फ्लामेशन. तर PGE2, PGI2 आणि LTB4 सेन्सिटाईज अ नर्व एंडिंग टू अ पेनफुल स्टिम्युलाय. हायपर इमिया, इडेमा, हॉटनेस ड्यू टू अ इन्क्रीज अ इकोसोनॉइड्स ॲट अ इन्फ्लामेशन साईट. तर इकोसोनॉइड म्हणजे काय? तर ते 20 कार्बन अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे, डिराईव्ह फ्रॉम अ आराचिडोनिक ॲसिड इन द सेल मेम्ब्रेन. इकोसोनॉइडचं एक्झाम्पल आहे प्रोस्टाग्लँडिन. LTB4 अ केमोटॅटिक फॅक्टर फॉर अ न्यूट्रोफिल्स अँड अ
मोनोन्यूक्लियर सेल प्रोमोट एग्रीगेशन एंड डिग्रैनुलेशन ऑफ पीएमएनएस एडेजन टू वेसल वॉल एंड माइग्रेशन. प्रोस्टाग्लैंडिन प्रोड्यूस पेन. हाउ? पेरिफेरली प्रोस्टाग्लैंडिन सेंसिटाइज द नर्व एंडिंग टू द ब्रैडीकाइनिन एंड हिस्टामिन. ब्रैडीकाइनिन एंड हिस्टामिन का है? तर ते प्रो इन्फ्लामेटरी मेडिएटर है. ते वैसोडाइलेशन च काम करता जनरली. आणि सेंट्रली कसं ॲक्ट करतं, पेन कसा फॉर्म होतो? प्रोस्टाग्लँडिन लोवर द थ्रेशोल्ड फॉर अ सेंट्रल पेन सर्किट्स. प्रोस्टाग्लँडिन प्रोड्युसेस फेवर. हाऊ? द अँटीपायरेटिक इफेक्ट दाखवतो. रिसेट द हायपोथॅलॅमिक थ्रोमोस्टॅटिक मेकॅनिझम. डिक्रीज करतं ते PGE2 बाय आणि त्यामुळे स्वेट फॉर्मेशन होतं आणि आपलं टेम्परेचर रेग्युलेट होतं. हायपोथॅलॅमस कंटेन करतो थर्मोरेग्युलेटरी सेंटर. मेंटेन बॅलन्स बिटवीन हीट प्रोडक्शन अँड हीट लॉस. इट रेग्युलेट द हीट डिसिपेटिंग मेकॅनिझम्स. सेंट्रल ॲनॅल्जेसिक्स आहे ओपिओइड आणि नॉन ओपिओइड्स. तर ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स आहे ते सिडेशन कॉज करतात, ॲडिक्शन कॉज करतात, हॅबिच्युएशन कॉज करतात. आणि जे नॉन ओपिओइड आहे किंवा नॉन नॉर्कोटिक आहे ते ड्रग सिडेशन कॉज नाही करत, ॲडिक्शन पण नाही कॉज करत, हॅबिच्युएशन पण कॉज नाही करत. नॉन ओपिओइड हे सेंट्रली ॲक्ट नाही करत. तर ओपिओइड ड्रग हे सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतात. हा मेन फरक आहे ओपिओइड्स ड्रगमध्ये आणि नॉन ओपिओइड्स. डिफरन्स आहे ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स आणि नॉन ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स. दॅट इज द अँटीपायरेटिक्स ॲनॅल्जेसिक्स अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स ॲक्ट सेंट्रली आणि नॉन ओपिओइड आहे जे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग हे ॲक्ट करतात पेरिफेरली. ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स हे कॉज करतात ॲडिक्शन आणि NSAID कॉज नाही करत ॲडिक्शनला. प्रोड्युसर्स सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेशन. तर नॉन ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स हे डू नॉट प्रोड्युसेस सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेशन. ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स डू नॉट प्रोड्युसेस गॅस्ट्रिक इरिटेशन आणि नॉन ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स कॉज करतं गॅस्ट्रिक इरिटेशन बिकॉज ऑफ नॉन ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स. म्हणजे NSAID COX-1 इनहिबिट करतात. COX-1 फंक्शन काय आहे? ते म्युकसल गॅस्ट्रिकमध्ये म्युकसल लेअर फॉर्म करतात त्यामुळे गॅस्ट्रिक इरिटेशन होत नाही. तर COX-1 इनहिबिट झाल्यामुळे गॅस्ट्रिक इरिटेशन होते नॉन ओपिओइड ॲनॅल्जेसिक्समध्ये. आणि ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स हे शो नो अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट आणि नॉन ओपिओइड ॲनॅल्जेसिक्स हे अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट दाखवतात आणि रिड्यूस करतात बॉडी टेम्परेचरला. एक्झाम्पल आहे ओपिओइड ॲनॅल्जेसिक्सचं मॉर्फिन, ट्रॅमेडॉल आणि पेथिडिन. आणि नॉन ओपिओइड ॲनॅल्जेसिक्सचं एक्झाम्पल काय आहे? डायक्लोफिनॅक, आयबुप्रोफेन, ॲस्पिरिन. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग हॅविंग अ फॉलोईंग अ ग्रुप ऑफ ड्रग्स. ॲनॅल्जेसिक्स, अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स. तर ते कशी ॲक्टिव्हिटी दाखवतात त्यांची? म्हणजे ॲनॅल्जेसिक्स ॲक्टिव्हिटी कशी दाखवतात, अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी कशी दाखवतात आणि अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्टिव्हिटी कशी दाखवतात? म्हणजे त्यांचं जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्सचं? तर ॲनॅल्जेसिक्स ॲक्टिव्हिटी ते डिक्रीज करता माइल्ड आणि इन्फ्लॅमेटरी पेन बाय इनिबिशन ऑफ अ COX-2. म्हणजे COX-2 इनिबिट करतात त्यामुळे प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस होत नाही आणि प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस होत नसल्यामुळे पेनचं परसेप्शन पण नाही होणार आणि
इन्फ्लामेशन पण नाही होणार. ॲक्शन काय आहे तर प्रोस्टाग्लँडिनच्या सिंथेसिसला डिक्रीज करतं आणि डिक्रीज करतं सेन्सिटिव्हिटी ऑफ नॉसिसेप्टिव्ह रिस्पॉन्सेस, डिक्रीज करतं इन्फ्लामेटरी मेडिएटर्स दॅट इज द ब्रॅडिकायनिन अँड डिक्रीज द पेन ऑफ आर्थरायटिस, मस्क्युलोस्केलेटन पेन, टूथ अके, डिस्मेनिया, पेन ड्यू टू अदर्स. हे ॲनाल्जेसिक्स ॲक्टिव्हिटी दाखवतात नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. आणि हे नंतर अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी. अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी कशी दाखवतात ते तर रिसेट करता हायपोथॅलॅमिक थर्मोस्टॅटिक मेकॅनिझमने, डिक्रीज करतात PGE2 आणि स्वेट फॉर्मेशन होते आणि थर्मल टेम्परेचर रेग्युलेट होतं. हायपोथॅलॅमस कंटेन द थर्मल रेग्युलेटरी सेंटर, मेंटेन अ बॅलन्स बिटवीन हीट प्रोडक्शन अँड हीट लॉस. इट रेग्युलेट हीट डिसिपेटिंग मेकॅनिझम्स. वेन देअर इज अ टिश्यू डॅमेज, इन्फ्लामेशन रिॲक्शन दॅट इज ऑर इन्फेक्शन, न्यूट्रोफिल रिलीज झाल्यामुळे ते स्टिम्युलेट करतं COX-2 एन्झाईमला, इन्क्रीज करतात PGE2ला अँड सिंथेसिस इन अ हायपोथॅलॅमस. PGE2 हॅज अ टू मेकॅनिझम, इन्क्रीज अ हीट प्रोडक्शन अँड अ शट डाऊन अ हीट लॉसिंग मेकॅनिझम. NSAID inhibits the PGE2 synthesis and reduces fever due to inflammation but not due to a heat stroke, exercise induced physiological diminal variation in a temperature. Anti-inflammatory action kasha dakhavtat NSAID ते इनिबिशन करतात प्रोस्टाग्लँडिनच्या बायोसिंथेसिसला. प्रोस्टाग्लँडिनचं बायोसिंथेसिस कसं होतं तर अरॅचिडोनिक ॲसिड हे प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस करतं बाय द एन्झाईम कॉक्स. जर म्हणजे NSAID कॉक्सला इनिबिट करतात त्यामुळे प्रोस्टाग्लँडिनचं सिंथेसिस होत नाही आणि अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन शो होते. सेकंड आहे इनिबिशन ऑफ अ केमोटॅक्सिस. ते डिक्रीज करतात प्रो इन्फ्लामेटरी मेडिएटर. प्रो इन्फ्लामेटरी मेडिएटर काय आहे तर सबस्टन्स पी, हिस्टामिन, ब्रॅडिकायनिन त्यांना डिक्रीज करतात. तर हिस्टामिन आणि ब्रॅडिकायनिन काय करतात तर व्हॅसोडायलेशनचं काम करतात. नंतर आहे डाऊन रेग्युलेशन ऑफ अ इंटरलुकिन. डाऊन रेग्युलेशन म्हणजे काय करतात तर रिसेप्टरची संख्या कमी करणे. नंतर आहे डिक्रीज द प्रोडक्शन ऑफ अ फ्री रॅडिकल्स दॅट इज द डिक्रीज द ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, ट्रॉमा, एन्झायटी बाय अ COX-2 एन्झाईम इनिबिशन. नंतर डिक्रीज करता सेन्सिटिव्हिटी ऑफ ब्लड वेसल्स टू अ ब्रॅडिकायनिन आणि हिस्टामिन. हे लोकल हार्मोन आहे ब्रॅडिकायनिन आणि हिस्टामिन. ते व्हॅसोडायलेशन करतात, ब्लड वेसल्समध्ये स्पेस जनरेट होतो त्यामुळे आणि त्या स्पेसमध्ये न्यूट्रोफिल्स तयार होतात आणि रोलिंग प्रोसेसमध्ये मार्जिनेशन होते आणि त्यानंतर इन्फ्लामेशन कॉज होते. इन्फ्लामेशन कॉज झाल्यानंतर पस फॉर्मेशन होतं. डिक्रीज अ PG इन अ पेरिफेरल टिश्यू, रिड्यूस अ कॅपिलरी परमिएबिलिटी, इनिबिशन ऑफ अ न्यूट्रोफिल ॲग्रिगेशन अँड अ ॲक्टिवेशन, इनिबिशन ऑफ अ
ऍक्टिवेटेड कॅलिक्रीन फ्रॉम अ इनॲक्टिव प्लाझ्मा अँड अ ल्युकोसाईट कॅलिक्रीन इनिबिटर म्युको पॉलिसॅकराइड्स बायोसिंथेसिस दॅट इज रिड्यूस द इडेमा. तर क्लासिफिकेशन ऑफ अ नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. फर्स्ट क्लास आहे नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर्स, म्हणजे असे ड्रग जे कॉक्स 1 आणि कॉक्स 2 ला दोन्हीला इनिबिट करतात आणि प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिसला इनिबिट करतात आणि इन्फ्लामेशनला कमी करतात. ॲनॅल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी दाखवतात. काही ड्रग आहे ज्यांचे ॲनॅल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी शो करतात आणि अँटी इन्फ्लामेटरी ॲक्टिव्हिटी दाखवत नाही, कमी जास्त प्रमाणात दाखवतात. ड्रगचं व्हेरिएबल मेकॅनिझम आहे, काही ड्रग जास्त ॲनॅल्जेसिक्स ॲक्टिव्हिटी दाखवतात, काही ड्रग जास्त अँटीपायरेटिक्स ॲक्टिव्हिटी दाखवतात, काही ड्रग ॲक्ट करता ॲज अ अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. तर नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर्समध्ये फर्स्ट आहे सॅलिसिलेट्स, त्याचं एक्झाम्पल आहे ॲस्पिरिन. सेकंड क्लास आहे प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे आयबुप्रोफेन, नॅप्रॉक्झेन, किटोप्रोफेन आणि फ्लुरबायोप्रोफेन. थर्ड क्लास आहे अँथ्रॅनिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे मेफेनेमिक ॲसिड. फोर्थ आहे अरायल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे डायक्लोफिनॅक अँड ॲसिकोफिनॅक. फिफ्थ क्लास आहे नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटरमध्ये ऑक्झिकाम डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे पायरॉक्झिकाम आणि टेनॉक्झिकॅम. सिक्स्थ क्लास आहे पायरोली डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे किटोरोलॅक. सेवन्थ आहे इंडॉल डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे इंडोमिथॅसिन. एट क्लास आहे पायरॅझोलॉन डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे फिनिल ब्युटॅझोन आणि ऑक्सिफेन ब्युटॅझोन. तर सेकंड क्लास आहे प्रेफरन्शियल कॉक्स टू इनिबिटर्स, म्हणजे ते फक्त कॉक्स टूलाच इनिबिट करतात, त्याचं एक्झाम्पल आहे न्यूमेसुलाइड, मेलॉक्झिकाम आणि नाब्युमिटॉन. आणि थर्ड क्लास आहे सिलेक्टिव्ह कॉक्स टू इनिबिटर, त्याचं एक्झाम्पल आहे सिलेकॉक्झिप, इटोरीकॉक्झिप आणि पॅरिकॉक्झिप. आणि लास्टचा क्लास आहे ॲनॅल्जेसिक्स अँटीपायरेटिक्स विथ अ पुअर अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन, म्हणजे असे ड्रग जे ॲनॅल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी दाखवतात पण त्यांची अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन ही पुअर आहे, म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन दाखवत नाही, दाखवतात पण कमी प्रमाणात. फर्स्ट त्यातला क्लास आहे पॅरा अमायनोफिनॉल डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे पॅरासिटामॉल. सेकंड आहे पायरॅझोलॉन डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे मिटामिझोल आणि प्रोपीफिनॅझोन. आणि थर्ड आहे बेंझॉक्झासिन डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे नेफोपाम. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे NSAID अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट? ड्यू टू द इनिबिशन ऑफ एन्झाईम दॅट प्रोड्युसेस द प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस दॅट इज द सायक्लोऑक्सिजिनेस ऑर अ कॉक्स विच कन्वर्ट्स अ अरॅचिडोनिक ॲसिड टू अ प्रोस्टाग्लँडिन अँड टू अ TXA अँड अ प्रोस्टासायक्लिन दॅट इज द PGI2. इनिबिट करता प्रोस्टाग्लँडिन बायोसिंथेसिसला ॲरॅचिडोनिक ॲसिडपासून बाय द यूज ऑफ
सायक्लोऑक्सिजनेस प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस होते. अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शन हे असे दाखव अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शन कसे दाखवतात ड्रग तर कॉक्सला इनिबिट करतात आणि त्यामुळे प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस होत नाही आणि त्यामुळे इन्फ्लामेशन पण कॉज होत नाही. ॲस्पिरिन इज इरिव्हर्सिबली इनॲक्टिवेट्स द कॉक्स वन अँड कॉक्स टू बाय ॲसिटिलेशन ऑफ अ स्पेसिफिक सेरीन रेसिड्यू. दिस डिस्टिंग्विश इट फॉर्म अदर एनएसआयडी विच रिव्हर्सिबली इनिबिट्स द कॉक्स वन अँड कॉक्स टू. सेकंड आहे ॲनाल्जेसिक्स इफेक्ट, डिक्रीज करतो माइल्ड आणि इन्फ्लामेटरी पेन. ॲनाल्जेसिक्स इफेक्ट हा कॉक्स टूला इनिबिट करतात हे ड्रग. द ॲनाल्जेसिक्स इफेक्ट ऑफ एनएसआयडी इज थ्रू टू बी अ रिलेटेड टू द पेरिफेरल इनिबिशन ऑफ प्रोस्टाग्लँडिन प्रोडक्शन. डिक्रीज करता प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिसला आणि मे अल्सो बी ड्यू टू अ इनिबिशन ऑफ पेन स्टिम्युलाय ॲट द सब कॉर्टिकल साईट्स. एनएसआयडी प्रिव्हेंट द पोटेंटेटिंग ॲक्शन ऑफ अ प्रोस्टाग्लँडिन ऑन अ एंडोजिनस मेडिएटर्स ऑफ अ पेरिफेरल नर्व स्टिम्युलेशन. एक्झाम्पल आहे त्याचं ब्रॅडिकायनिन. डिक्रीज करता इन्फ्लामेटरी मेडिएटर्सला दॅट इज द ब्रॅडिकायनिन किंवा इनिबिट करतात ब्रॅडिकायनिनला हिस्टामिनला. नंतर आहे अँटीपायरेटिक इफेक्ट. द अँटीपायरेटिक इफेक्ट ऑफ एनएसआयडी इज बिलीव टू बी अ रिलेटेड टू द इनिबिशन ऑफ अ प्रोडक्शन ऑफ अ प्रोस्टाग्लँडिन इंड्यूस बाय अ इंटरलुकिन ऑर अ इंटरलुकिन 6 ऑर इंटरलुकिन 1 इन द हायपोथॅलॅमस. आणि त्यामुळे इन्फ्लामेशन फॉर्म होते. द रिसेटिंग ऑफ द थर्मोरेग्युलेटरी सिस्टीम लिडिंग टू अ व्हॅसोडायलेशन अँड इन्क्रीज द हीट लॉस. एनएसआयडी अँड प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस इनिबिशन. एनएसआयडी इज ब्लॉक द प्रोस्टाग्लँडिन जनरेशन. प्रोस्टाग्लँडिन प्रोस्टासायक्लिन दॅट इज द PGI2 अँड थ्रोम्बॉक्झेन दॅट इज द TXA2 आर प्रोड्यूस फ्रॉम द ॲरॅचिटोनिक ॲसिड बाय द एन्झाईम सायक्लोऑक्सिजनेस. सायक्लोऑक्सिजनेस दॅट इज द कॉक्स एक्झिस्ट इन अ कॉक्स 1 अँड कॉक्स 2 आयसोफॉर्म. कॉक्स 3 हॅज अ रिसेंटली आयडेंटिफाय. कॉक्स 1 हा कॉन्स्टिट्युटिव्ह आहे म्हणजे ऑलवेज प्रेझेंट असतो सेलमध्ये. फिजिओलॉजिकल रोल काय आहे त्याचा तर हाऊस कीपिंग अँड त्याचं फंक्शन आहे गॅस्ट्रो प्रोटेक्शन. आणि कॉक्स 2 आहे एन्झाईम तो इंड्यूस होतो बाय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे किंवा इंजुरीमुळे. हा पार्टिसिपेट असतो इन अ इन्फ्लामेशन आणि कॉन्स्टिट्युटिव्ह इन अ ब्रेन अँड किडनी. कॉक्स 3 हा रोल आहे त्याचा पेन आणि फिवरमध्ये, नॉट इन्व्हॉल्व इन अ इन्फ्लामेशन. सायक्लोऑक्सिजनेस. कॉक्स इज अ फाउंड बाउंड टू द एंडोप्लाझमॅटिक रेटिक्युलम. इट एक्झिस्ट इन अ 3 आयसोफॉर्म. कॉन्स्टिट्युटिव्ह फॉर्म ॲक्ट इन अ फिजिओलॉजिकल कंडिशन्स. अँड कॉक्स 2 इंड्युसिबल आहे हा, म्हणजे एखादी इंजुरी वगैरे झाल्यावर हा बॉडीमध्ये रिलीज होतो. कॉक्स 2 एन्झाईम इज अ इंड्यूस इन अ इन्फ्लामेटरी सेल्स बाय अ पॅथॉलॉजिकल स्टिम्युलस. आणि कॉक्स 3 हा ब्रेनमध्ये असतो एन्झाईम. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ एनएसआयडी इनिबिट द सायक्लोऑक्सिजनेस एन्झाईम अँड रिड्यूस अ प्रोस्टाग्लँडिन बायोसिंथेसिस. तर फर्स्ट आहे रिड्यूस द प्रोडक्शन ऑफ अ सुपर ऑक्साईड रॅडिकल्स. जे फ्री रॅडिकल आहे त्याला रिड्यूस करतो
प्रोडक्शन त्याचं, त्यानंतर इंडूसा अपोप्टॉसिस इनिबिट द एक्सप्रेशन ऑफ अडेजन मॉलिक्यूल्स, डिक्रीज द नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिस, डिक्रीज अ प्रो इन्फ्लॅमेटरी साइटोकाइन्स अँड मॉडिफाय अ लिम्फोसाइट्स ॲक्टिव्हिटी, अल्टर अ सेल्युलर मेम्ब्रेन फंक्शन्स अँड स्टॅबिलाइज अ लायसोझोमल एन्झाइम्स. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे एनएसआयडीचं? तर मेन आहे इनिबिशन ऑफ अ प्रोस्टाग्लँडिन बायोसिंथेसिस, म्हणजे अरेजिडोनिक ॲसिडपासून प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस होतं बाय द यूज ऑफ कॉक्स एन्झाइम, दॅट इज द सायक्लोऑक्सिजिनेस. तर एनएसआयडी काय करतात, तर कॉक्सला इनिबिट करतात, दॅट इज द सायक्लोऑक्सिजिनेस. त्यामुळे प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस होत नाही, आणि प्रोस्टाग्लँडिनच सिंथेसिस झाले नाही तर इन्फ्लामेशन पण कमी होईल, आणि ॲनॅल्जेसिक्स अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी पण दाखवली जाईल. अँटीपायरेटिक इफेक्ट कसा दाखवतो, तर रिसेट द हायपोथॅलॅमिक थ्रोम्बोस्टॅटिक मेकॅनिझम, म्हणजे डिक्रीज करतं ते पी जी ई टूला, आणि अँटीपायरेटिक इफेक्ट दाखवतो एन एस ए आय डी. ॲनॅल्जेसिक इफेक्ट कसा दाखवतो, तर डिक्रीज करतो प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिसला, आणि डिक्रीज करतो सेन्सिटिव्हिटी ऑफ अ नॉसिसेप्टिव्ह रिस्पॉन्सला. एनएसआयडी डिक्रीज द इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स, दॅट इज द ब्रॅडिकायनिन, अँड त्यामुळे डिक्रीज द पेन ऑफ आर्थरायटीस, मसल स्केलेटल पेन किंवा टूथ ॲकेचा पेन, आणि नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग हे अँटी प्लेटलेट्स ॲक्शनसुद्धा दाखवतात. ऑल नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स डिक्रीज द प्लेटलेट ॲग्रिगेशन, त्यामुळे ब्लीडिंग इन्क्रीज होतं. एक्सेप्ट कॉक्स टू सिलेक्टिव्ह अँड नॉन ॲसिटिलेटेड सॅलिसिलेट्स, एक्झाम्पल आहे सोडियम सॅलिसिलेट्स. अनवॉन्टेड इफेक्ट काय आहे, कॉक्स वन इनिबिट झालं तर त्यामुळे गॅस्ट्रो इंटेस्टिनल इरोजन होते, गॅस्ट्रो इंटेस्टिनलला ब्लीडिंग होते किंवा अल्सर होतो, आणि डिक्रीज द म्युकसल ॲक्टिव्हिटी, आणि नोशिया वोमिटिंग, हे तर अनवॉन्टेड इफेक्ट आहे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रगचं. तर आपण आज पेन बघितलं, इन्फ्लामेशन म्हणजे काय बघितलं, आणि नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स जनरल त्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं, आणि क्लासिफिकेशन बघितलं. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, अँटीपायरेटिक ड्रग म्हणजे काय, अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स म्हणजे काय, ॲनॅल्जेसिक्स म्हणजे काय, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ड्रग्स बघणार आहोत वन बाय वन, त्यांची फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघणार आहोत, त्यांचा यूज बघणार आहोत, त्यांचे ॲडवर्स इफेक्ट बघणार आहोत. तर आजचं लेक्चर मी इथंच थांबवते. थँक्यू.